नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। समुद्राच्या वाढत्या पातळीचा धोका आता सगळीकडे जाणवायला लागला आहे। युरोपियन युनियनच्या एका जाणवायला लागला आहे। युरोपियन युनियनच्या एका अहवालानुसार येत्या काळात जगातल्या 10% अहवालानुसार येत्या काळात जगातले 10% लोकांना या वाढत्या पातळीचा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे। ज्यांना शक्य आहे ते नागरिक इतर शहरामध्ये स्थलांतर करतील, पण ज्यांना इतरत्र उपजीविका करणं जमणार नाही त्यांना इतरत्र उपजीविका करणं जमणार नाही त्यांना कोणतेही पर्याय उपलब्ध करून देता येतील यावर आता विचार सुरू झाले आहेत। वर्षाला 1/3 सेंटीमीटर म्हणजे दर 3 वर्षाने 1 सेंटीमीटर इतक्या भयंकर वेगाने समुद्राची पातळी वाढत आहे। तीही संपूर्ण जगात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका अहवालानुसार वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, सान फ्रान्सिस्को, ह्युस्टन, मियामीसोबत अमेरिकेतील 500 शहर बीजिंग, रॉटरडॅम, हेनी, ढाका, मेलबर्न, टोकियन, लोगोस ही जागतिक उलाढालातील महासागर आणि इतर अनेक लहान मोठ्या शहरांना हा धोका असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। भारताबाबत बोलायचे तर IPCC या हवामान बदलावर काम करणाऱ्या पॅनलच्या निष्कर्षानुसार मुंबई, सुरत, कोलकाता आणि चेन्नई या 4 शहरांना सर्वाधिक भीती आहे। म्हणूनच समुद्राची पातळी सतत मोजत राहणे आणि त्यानुसार समुद्रकाठाच्या कोणत्याही शहरांना लगेच धोका आहे याचा अंदाज घेणे अतिशय गरजेचे आहे। नासाने याची योग्य दखल घेऊन समुद्राची पातळी मोजण्यासाठी एक खास उपग्रह नुकताच आकाशात सोडला आहे। गेल्या महिन्यात 19 नोव्हेंबरला SpaceX रॉकेटवरून Sentinel-6 मायकल फायकेल या उपग्रहाने आकाशात झेप घेतली। नासाच्या अर्थ सायन डिव्हिजनच्या माजी डायरेक्टरचे नाव या उपग्रहाला सन्मानपूर्वक दिले आहे। Sentinel-6 सुमारे 1300 किलोमीटर उंचीवर पृथ्वीवर भ्रमण करत राहील। तसेच 26,000 किलोमीटर वेगाने तो पृथ्वीभोवती दिवसाला साधारण तेरा फेऱ्या पूर्ण करेल। यातल्या दर फेरीत त्याच्यावर बसलेली रडार यंत्रणा समुद्राच्या पृष्ठभागाच्या नियमितपणे वेध घेईल। उपग्रहाने पाठवलेले रडार तरंग समुद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होतील आणि उपग्रहाकडे पोहोचतील। यासाठी लागणाऱ्या कालावधीमधून आणि त्यात वातावरणाच्या घटकानुसार सुधारणा करून समुद्राची उंची एक इतक्या काटकोरपणे अचूक माहिती मोजता येईल। सतत मिळालेल्या डेटवरून समुद्राची पातळी किती आणि किती वेगाने वाढत आहे याचा नेमकं मोजमाप घेता येईल त्यामागचा हेतू आहे। आतापर्यंतच्या समुद्राच्या पाण्याची पातळी मोजण्यासाठी किनारपट्टीवर वेगवेगळ्या जागी लावलेल्या टाईट गेज साधनाचा वापर होत आहे, पण त्यांच्याकडून मिळणारा डेटा तितका अचूक नसायचा। शिवाय सगळा डेटा एकत्र करून पातळीबाबत निष्कर्ष काढताना काही तुटी उरत असतात। त्यासाठी अवकाशातून समुद्राच्या पाण्याची पातळी मोजण्याची कल्पना पुढे आली आहे। येत्या काही वर्षात Sentinel-6 आणखी एक उपग्रह नासा अवकाशात सोडणार आहे। त्यानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी मोजण्याची अचूकता 1 सेंटीमीटरपर्यंत जाऊ शकेल अशी शास्त्रज्ञांना खात्री आहे। समुद्राच्या वाढत्या पातळीचा धोका आता सगळीकडे जाणवायला लागला आहे। युरोपियन युनियनच्या एका अहवालानुसार येत्या काळात जगातले 10% लोकांना वाढत्या पातळीचा फटका बसणार आहे। ज्यांना शक्य आहे नागरिक इतर शहरामध्ये स्थलांतरित करतील, पण ज्यांना इतरत्र उपजीविका करणं जमणार नाही त्यांना कोणते पर्याय उपलब्ध करून देता येतील यावर आता विचार सुरू झाले आहेत। वर्षाला 1/3 सेंटीमीटर म्हणजे दर 3 वर्षाने 1 सेंटीमीटर इतक्या भयंकर वेगाने समुद्राची पातळी वाढत आहे। तीही संपूर्ण जगात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका अहवालानुसार वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, सान फ्रान्सिस्को, ह्युस्टन, मियामीबाबत अमेरिकेतील 500 शहर बीजिंग, रॉटरडॅम, हेनी, ढाका, मेलबर्न, टोकियो, लोगोस ही जागतिक उलाढालीसारखे महानगर आणि इतर अनेक लहान मोठ्या शहरांना धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे। भारताबाबत बोलायचं तर IPCC या हवामान बदलावर काम करणाऱ्या पॅनलच्या निष्कर्षानुसार मुंबई, सुरत, कोलकाता, चेन्नई या चार शहरांना सर्वाधिक भीती आहे। म्हणूनच समुद्राची पातळी सतत मोजत राहणे आणि त्यानुसार समुद्र काठच्या कोणत्या शहरात लगेच धोका आहे याचा अंदाज घेणे अतिशय गरजेचे झाले आहे। नासाने याची योग्य दखल घेऊन समुद्राची पातळी मोजण्यासाठी एक खास उपग्रह नुकताच अवकाशात सोडला आहे। गेल्या महिन्यात 19 नोव्हेंबरला SpaceX रॉकेटवरून सेंटीमीटर
सहा मायकल फाळेलिक या उपग्रहाने अवकाशात झेप घेतली. नासाचा अर्थ सायन डिव्हिजन माजी डायरेक्टरचे नाव या उपग्रहाला सन्मानपूर्वक दिले आहे. सेंटिनेल सुमारे 1300 किलोमीटर उंचीवर पृथ्वी भ्रमण करत राहील. ताशी 26,000 किलोमीटर वेगाने ते पृथ्वी भोवती दिवसाला साधारण 13 फेऱ्या पूर्ण करेल. यातल्या दर फेरीत त्याच्यावर बसवलेली रडार यंत्रणा समुद्राच्या पृष्ठभागाच्या नियमितपणे वेध घेईल. उपग्रहाने पाठवलेले रडार तुरंग समुद्राच्या पृष्ठभागाहून परावर्तित होतील आणि उपग्रहाकडे पोहोचतील. यासाठी लागणारा कालावधी मोजून आणि त्यात वातावरणातील घटकानुसार सुधारणा करून समुद्राची उंची 1 इंचाइतक्या काटेकोरपणे अचूक मोजता येईल. सतत मिळालेल्या डेटावरून समुद्राची पातळी किती आणि किती वेगाने वाढत आहे याचं नेमकं मोजमाप घेता येईल. या त्यामागचा हेतू आहे. आतापर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी मोजण्यासाठी किनारपट्ट्यावर वेगवेगळ्या जाग्या लावलेल्या टाईज गेन साधनाचा वापर होत आहे, पण त्यांच्याकडून मिळणारा डेटा तितका अचूक नसायचा. शिवाय सगळा डेटा एकत्र करून पातळीबाबत निष्कर्ष काढताना काही त्रुटी उरत असतात. त्यासाठी अवकाशातून समुद्राच्या पाण्याची पातळी मोजण्याची कल्पना पुढे आली. येत्या काही वर्षात सेटनिल सारख्या आणखी एक उपग्रह नासा अवकाशात सोडणार आहे. त्यानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी मोजण्याची अचूकता 1 सेंटीमीटरपर्यंत जाऊ शकेल अशी शास्त्रज्ञांना खात्री आहे. तर मित्रांनो, असेच नवीन माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा सर्व महत्त्वपूर्ण अपडेट. चॅनल जॉईन करण्यासाठी आपल्याला सबस्क्राईबवर क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.